घर। हे फळ विक्रीचे दुकान या दुकानातील हे केळ्याचे घड काही घडातील केळी लहान आहेत काही घडातील केळी मोठी आहेत या टोपलीतील आंबे कच्चे आहेत या टोपलीतील आंबे पिकलेले आहेत या टोपलीतील चिक्कू टणक आहेत या टोपलीतील चिक्कू मऊ आहेत हे कापडाचे दुकान या दुकानात तयार कपडेही मिळतात हे कापड पहा या कापडाचा रंग फिकट निळा आहे या कापडाचा रंग गडद निळा आहे या लाल फ्रॉकची किंमत पाचशे रुपये या पिवळ्या फ्रॉकची किंमत आठशे रुपये लाल फ्रॉकची किंमत पिवळ्या फ्रॉकच्या किमतीपेक्षा कमी आहे पिवळ्या फ्रॉकची किंमत लाल फ्रॉकच्या किंमतीपेक्षा जास्त आहे लाल फ्रॉक स्वस्त आहे पिवळा फ्रॉक महाग आहे हे माझे मित्र सुमेद उंच आहे ईशान बुटका आहे ईशान श्रीमंत आहे सुमेद गरीब सुमेद धीट आहे ईशान भित्रा आहे मित्रांनो लहान कच्चे टणक फिकट कमी स्वस्त उंच श्रीमंत धीट या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या व्हिडिओतील चित्रे नीट पहा या चित्रांचे वर्णन करणारे हे शब्द आहेत आता खालील शब्द पहा मोठी, पिकलेले मऊ गडद जास्त महाग बुटका गरीब भित्रा या शब्दांचे अर्थ लक्षात घ्या व्हिडिओतील चित्र पहा चित्रांवरून शब्दांचे अर्थ तुम्ही सहज समजून घेऊ शकाल बघा लहान मोठी कच्चे पिकलेले टणक मऊ फिकट गडद कमी जास्त स्वस्त महाग उंच बुटका श्रीमंत गरीब धीट असे शब्द वाचल्यावर काय जाणवले जोडीने लिहिलेले शब्द परस्परांच्या अगदी उलट अर्थाचे आहेत म्हणजेच या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत हे विरुद्धार्थी शब्द समजून घ्या लक्षात ठेवा या शब्दांचा वाक्यात योग्य उपयोग करायला शिका आपल्या मराठी भाषेत अनेक शब्दांना अ किंवा नी ही अक्षरे मूळ शब्दाच्या मागे लावून विरुद्धार्थी शब्द तयार करता येतात पण नेहमी तसे होत नाही बरं का उदाहरणार्थ सुरक्षित असुरक्षित रोगी निरोगी इत्यादी आपण काय शिकलो शब्दाचा मूळ अर्थ कळला मूळ अर्थाच्या उलट अर्थाचा शब्द समजून घेतला उलट अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द हे समजले काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या समजून घेतल्या विरुद्धार्थी शब्द समजून घेण्यातली कळली स्वाध्याय तुम्हाला माहिती असलेले शब्द खाली दिलेत या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिण्याचा प्रयत्न करा वर छोटे काळा ओला ताजे आता योग्य जोड्या लावा अगट स्वस्त कमी गरीब आणि बुटका बगट श्रीमंत उंच महाग आणि जास्त